नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न एक्झाम्पल नंबर 17 उदाहरण क्रमांक सतरा चला तर आपण जाऊया उदाहरणाकडे हे आहे आपलं उदाहरण फॉलोईंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ समर्थ हॉस्पिटल सावंतवाडी समर्थ हॉस्पिटल सावंतवाडी यांचं आपल्याला रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ओपनिंग बॅलन्सशीट सुद्धा दिलेले आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 थर्टी मार्च टू थाउजंड एटीन अँड बॅलन्सशीट ॲज ऑन दॅट डेट एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजीचं आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे चला खाली जाऊया पुढे दिलेलं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेवन्टीन हे आहे ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला लास्ट डेट दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार अठरा याचा अर्थ त्याची फर्स्ट डेट किती येईल एक एप्रिल दोन हजार सतरा हे आहे आपलं करंट इयर मग आता करंट इयर निश्चित झालं दोन हजार सतरा अठरा त्यानंतर मग आपल्यालाकडे प्रिव्हियस इयर किती येईल करंट इयर फिक्स आहे दोन हजार सतरा अठरा प्रिव्हियस इयर असेल दोन हजार सोळा सतरा नेक्स्ट इयर असेल दोन हजार अठरा एकोणीस बॅलन्सशीट आपण थोडस वाचन करूया लक्ष द्या कॅपिटल फंड बघा आपल्याला हा कॅपिटल फंड लागणार आहे आपल्याला करंट इयरचं बॅलन्स शीट तयार करत असताना आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहे एक पंधरा हजार रुपये तर या जेव्हा आउटस्टँडिंग असते तर त्याची नक्कीच काहीतरी हिडन ॲडजस्टमेंट असू शकते पण आपल्याला आता रिसिप्ट अँड पेमेंट पाहिल्यानंतर याची नक्की आपण खात्री करून घेऊया परंतु मात्र यामध्ये नक्की ऍडजस्टमेंट आहे की नाही याची खात्री करणं आवश्यक असतं कारण आउटस्टँडिंग सॅलरी जेव्हा आहे याचा अर्थ पंधरा हजार रुपये देणं बाकी आहे म्हणजे याचा अर्थ आपण चालू वर्षीच्या पेमेंट साईडला जर जाऊन पाहिलं पंधरा हजार दिलेत की नाही तर दिले असतील तर त्याप्रमाणे आपल्याला ट्रान्झॅक्शन करावी लागेल नाही दिले तर काय करायचं ते आपण त्यावेळेस सोल्युशनच्या वेळेस सांगतो मेडिसिन बिल अनपेड हे सुद्धा त्याच प्रकारचं आहे अनपेड आहे आउटस्टँडिंग आहे नऊ हजार रुपये सुद्धा हिडन ऍडजस्टमेंट असू शकते आउटस्टँडिंग सन्ट्री एक्सपेन्सेस सुद्धा एक हिडन ऍडजस्टमेंट असू शकते तिन्ही आयटम आपले देणं बाकी राहिले आहेत दिलेत की नाही दिले असतील तर प्रश्न मिटतो मग कोणताही इफेक्ट होणार नाही परंतु दिले नसतील तर मात्र इफेक्ट होऊ शकतो किंवा दिलेली अमाऊंट पंधरा हजार आहे आणि पेड मात्र यापेक्षा कमी केले असतील तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट द्यावा लागतो त्यावेळेस ही हिडन ॲडजस्टमेंट होऊ होऊ शकते किंवा होते आता आपण जाऊ या असेट साईडला आता बघा ओपनिंग बॅलन्सेस दिलेला आहे कॅश इन हँड कॅश ॲट बँक तर हे मागील वर्षाचे बॅलन्सेस आहेत याचा आपण काही विचार करायचा नाही नंतर दिलेला आहे लँड अँड बिल्डिंग तर लँड अँड बिल्डिंग ही असेट आहे ही आपल्याला पुन्हा परत आपल्या नवीन बॅलन्स शीटला चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला घ्यावी लागेल फर्निचर घ्यावं लागेल इक्विपमेंट घ्यावे लागतील आता हे असेट्स मात्र घ्यावे लागतात परंतु यामध्ये काही अजून ॲडिशन झालं असेल काही ॲडजस्टमेंट असेल डेप्रिसिएशनची तर ती आपल्याला सोडवावी लागेल हे आपण खाली गेल्यावर आपल्याला कळेल पुढे दिलेलं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चार हजार रुपये म्हणजे आता बघा मागील वर्षाच्या बॅलन्स शीटला त्यांनी सांगितले आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चार हजार रुपये याचा अर्थ चाल मागील वर्षाचं चार हजार रुपये सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे मग आपण ते चालू वर्षीच्या आपण जे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं असतं त्यामध्ये चार हजार रुपये मिळालेत की नाही याची खात्री करणं आपलं काम आहे हे आपल्याला कोणीही सांगत नाही आणि जर इथे जर आपण स्वतःहून बघायचं आहे यालाच आपण हिडन ऍडजस्टमेंट म्हणतो आणि मग ते दिलेत की नाही दिलेत दिले असतील तर प्रश्न मिटतो पण नसेल दिले तर पुन्हा परत आपण चालू वर्षीच्या पुन्हा नवीन बॅलन्स शीटला आपल्याला परत हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे अमाऊंट दाखवावे लागते संपूर्ण दिले असतील तर अकाउंट नील होतं त्यामुळे परत दाखवायची गरज नाही पण चार हजार किंवा त्याच्यातलं काही पार्ट पेमेंट केलेलं असेल तर जेवढी शिल्लक राहतील तेवढी पुन्हा परत आपण चालू वर्षीच्या बॅलन्स शीटला आपल्याला मागील वर्षाचं आउटस्टँडिंग दोन हजार सोळा सतराचं म्हणून दाखवावं लागतं ठीक आहे तर इथेही हिडन ॲडजस्टमेंट होऊ शकते बघा म्हणजे लॅबिटी साईडला एक दोन तीन ॲटम्स आहेत आणि असेट साईडला एक चार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन असे चार आयटमचे हे या दुसरे फिट होऊ शकतात किंवा यावर हिडन ऍडजस्टमेंट असू शकतात खात्री करायची आहे आणि पुढे जायचे आपण जाऊया आता खाली आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कडे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर दर्टी फर्ट मार्च टू थाउजंड एटीन रिसिप्ट साइड पहा टू <coughs> बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला जे बॅलन्सेस होते तेच इथे आलेले आहेत कॅश इन हँड आणि कॅश अॅट बँक हे मागील वर्षाचे आहेत त्यामुळे चालू वर्षाच्या हिशोबामध्ये घ्यायचे नाही तुम्ही का घ्यायचे नाही त्याचं उत्तर मी सांगत आहे की बऱ्याच वेळा मी बरेच ॲटमबद्दल सांगतो का नाही घ्यायचं का करायचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे न नाईन्टी थाउजंड इन्क्लुडेड फोर थाउजंड रिसिवड फॉर प्रिव्हियस इयर म्हणजे चार हजार रुपये हे मागील वर्षाचे यामध्ये मिळालेले समाविष्ट आहेत मग याचा अर्थ आपण आत्ताच पाहिला आहे इथे बघा माझा कर्सर हलतोय मॉनिटरवरती आउटस्टँडिंग चार हजार रुपये आहे की नाही म्हणजे येणं बाकी होतं मग आलंय की नाही रिसिप्ट साईडला तर आलेत आल्यानंतर आले मग मा आता मागचं अकाउंट काय झालं नील झालं आता पुन्हा याचा इफेक्ट काही होणार नाही आलं लक्षात मग आपण हे कुठे जाणार लिहायला इन्कम साईडला लिहायला जाणार आणि तिथे काय लिहिणार आहोत नाईन्टी थाउजंड आणि त्यातून चार हजार रुपये मागील वर्षाचे जे मिळालेले आहे ते यातून काय करणार लेस करणार बस एकच इफेक्ट द्यायचा आहे आणि म्हणून मी इथे हा इफेक्ट इनकमला जातो म्हणून मी इथं इन्कम लिहून ठेवलेला आहे त्यानंतर आहे पुढे खाली टू सेल ऑफ फर्निचर बुक व्हॅल्यू रुपीज ट्वेंटी थाउजंड आणि ॲक्च्युली सेल्स प्राईस आहे फिफ्टीन थाउजंड म्हणजे पंधरा हजाराला विकली आहे होती वीस हजाराची इथं आपल्याला स्पष्ट समजतंय की या व्यवहारामध्ये लॉस झालेला आहे म्हणजे ही सुद्धा एक हिडन ॲडजस्टमेंट आहे आपण याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण अशा ज्या ॲडजस्टमेंट असतात ह्या आपल्याला लक्षातच घ्याव्या लागतात जर आपण त्या लक्षात घेतल्या नाही तर मात्र आपल्याला आपले उदाहरण चुकू शकते म्हणून याचा आता दोन इफेक्ट होतील वरच आहे म्हणजे ही एक हिडन ऍडजस्टमेंट आहे बरोबर म्हणून मी ते यच लिहित आहे आता ही फर्निचरवरची ऍडजस्टमेंट आहे म्हणून बघा बॅलन्स शीटच्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या आसेट साईडला इथे फर्निचर आहे तर ती त्यावर सुद्धा ही हिडन ॲडजस्टमेंट होणार आहे म्हणजेच पन्नास हजारातली फर, काही फर्निचर म्हणजे किती फर्निचर वीस हजार विकलेला आहे म्हणजे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला पन्नास हजारातून वीस हजार आपल्याला काय करावं लागतील लेस करावी लागतील ही ॲडजस्टमेंट आपल्याला कोणीतरी सोडवा म्हणून सांगणार नाही खाली ऍडजस्टमेंटमध्ये नाहीये हे आपण स्वतःहून समजून घ्यायचंय की ही हिडन ॲडजस्टमेंट आहे कारण इथं सेल आपल्याला दाखवलाय फक्त म्हणून इथं पंधरा हजार आहे वीस हजाराची होती पाच हजार लॉस झाला याचा इफेक्ट आपल्याला द्यायचाच आहे एक्सपेंडिचर साइडला की लक्षात परंतु याचा दुसरा इफेक्ट हिडन ॲडजस्टमेंट म्हणून होतो बॅलन्स शीटच्या आसेट साईडला सुद्धा पन्नास हजारामधून आपली विकलेली वीस हजाराची आपले फर्निचर काय होईल कमी होईल ते सुद्धा आपल्याला आसेट साईडला आपल्याला दाखवावं लागेल तर ही हिडन ॲडजस्टमेंट आहे स्वतःहून न सांगता आपण सोडवायची असते आले लक्षात हिडन ॲडजस्टमेंट कशी आहे नाही तर इथे दिसत नाही आपल्याला काहीच कळत नाही मग आपण काय करणार फक्त लॉसचा लॉसचा इफेक्ट देणार आणि हिडन ॲडजस्टमेंट आपण विसरून जाणार आणि आपलं उदाहरण चुकणार त्यानंतर दिलेलं आहे पहा डोनेशन इथं त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की हे कुठं लिहायचं आहे कॅपिटलला म्हणजेच आपण लायब्रिलिटी साईडला जाणार नंतर आहे आप आपल्याला लाईफ मेंबरशिप फीज तर हा ॲटम कुठे जातो इन्कम साईडला त्यानंतर व्हिजिट फीज आहे हा सुद्धा आयटम आपला कुठे जातो इन्कम साईडला बघा कोणता आयटम कुठे जातो निश्चित करतो आहे आणि त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो आहे पुढं बघा आता रिसिप्ट साईड संपली आहे पेमेंट साईडला या मेडिसिन्स आहे इन्क्लुडेड ऑफ प्रिव्हियस इयर बिल फिफ्टी थाउजंड मग आता बघा मागील वर्षाचं बिल यामध्ये समाविष्ट आहे मग आपण जाऊया आता ओपनिंग बॅलन्स शीटकडे मेडिकल बिल किती दिसत आहे पहा आता मेडिकल बिल अनपेड दिसतंय नाईन थाउजंड म्हणजे नऊ हजार मागील वर्षाचं आपलं देणं बाकी होतं पेमेंट साईडला या आपल्याला इथं दिसतंय पन्नास हजार रुपये पेड केलेले आहेत मेडिकलचे बिलाचे मेडिसिनसाठी मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की मागील वर्षाचं नऊ हजार रुपये काय आहे इनक्लूड आहे मग आता इन्क्लूड असेल तर आपण हे कुठे जाणार हे करायला इफेक्ट द्यायला आणि आपण मग आता जाणार आहोत एक्सपेंडिचर साइडला आणि त्या ठिकाणी लिहणार आहोत ई आणि ई मधून आपण मागील वर्षाचं नऊ हजार रुपये आहे ते मात्र काय करा याच्यातून लेस करून टाका म्हणजे आपल्याला चालू वर्षाचे एक्केचाळीस हजार रुपये आउटरला एक्सपेंडिचर साइडला येतील तर अशा प्रकारचा तो एक इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे आणि ही सुद्धा हिडन ऍडजस्टमेंट आहे आपल्याला कोणीही सांगणार नाही की तुम्ही जाऊन हे नऊ हजार रुपयातून लेस करा म्हणून आपण आप स्वतः समजून आहे म्हणून मी इथे यच पण लिहून ठेवत आहे आणि इथे अनपेड बिल जे आहे तिथे सुद्धा मी यच लिहून ठेवत आहे की ही ही डान आहे आपल्याला कोणी न ना सांगणार नाही आपण स्वतःहून सोडवायची असते त्यानंतर पहा खाली दिलेले परचेस ऑफ इक्विपमेंट्स बघा एक लाख तीस हजाराचे इक्विपमेंट्स आपण खरेदी केलेले आहे याचा अर्थ आसेटला अगोदरचे इक्विपमेंट असलेच पाहिजेत चला आसेट साईडला जाऊया इथे दिसत आहेत बघा एक लाख चाळीस हजार रुपये दिसत म्हणजे आता आपले एकूण इक्विपमेंट किती होतील एक लाख चाळीस हजार अधिक एक लाख तीस हजार दोन लाख सत्तर हजार तर हा आयटम आपण देणार आहोत एक्सपेंडिचर मी आता एक्सपेंडिचरचा ई लिहित आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया सॅलरीज इन्क्ल्युसिव्ह ऑफ प्रिव्हियस इयर मागील वर्षाची सॅलरी याच्यामध्ये इन्क्लूड केलेली आहे समाविष्ट केली आहे मग चला जाऊया आपण बॅलन्स शीटच्या चालू साइड कडे आउटस्टँडिंग सॅलरी सॉरी दोन नंबरचा आयटम पहा आउटस्टँडिंग सॅलरी फिफ्टीन थाउजंड म्हणजे पंधरा हजार रुपये देणं बाकी होतं आणि खरोखरच पेमेंट साईडला जर आपल्याला दिसतंय की ते पंधरा हजार रुपये दिलेले आहेत म्हणजे याचा दुसरा त्या पंधरा हजारचा दुसरा इफेक्ट होणार नाही ही हिडन ॲडजस्टमेंट झाली म्हणून मी ते यच लिहित आहे तर सर्वांनी लक्षात घ्या ह्या हिडन ॲडजस्टमेंट आहेत आपल्याला कोणी सांगत नाही आपल्या मनानंच ह्या सोडवायच्या असतात हिडन ॲडजस्टमेंट कळाली पंधरा हजार समाविष्ट आहे फक्त याच्यातून एन एक्सपेंडिचर साईडला जायचं आहे आणि तिथे काय करायचं आहे लेस करायचे आहेत पंधरा हजार रुपये आणि फक्त चालू वर्षाची सॅलरी आपल्याला या आपल्या चालू वर्षाच्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला येईल त्याचा फक्त एकच इफेक्ट द्यायचा दो आहे दोन नाही त्यानंतर पुढे दिलेला आहे टॅक्सेस तर हाही ॲटम आपल्याला लिहावा लागेल एक्सपेंडिचर साईडला त्यानंतर आहे सन्ड्री एक्सपेन्सेस दोन हजार सोळा सतरा एक हजार पाचशे रुपये बघा मागील वर्षाची अमाऊंट होती ही पेड केलेली आहे आपण बरोबर पाहून घ्या एकदा बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला आउटस्टँडिंग सन्ट्री एक्सपेन्सेस एक हजार पाचशे रुपये बघा देणं बाकी होतो का नाही मी तुम्हाला म्हटलं की नाही की आपण खाली गेल्यानंतर आपल्याला सर्व काही समजेल की याच्यावर काय हिडन ॲडजस्टमेंट आहे की नाही पण शक्यता मात्र ही नक्की असते मग ही सुद्धा एक हिडन ऍडजस्टमेंट आहे बघा पंधराशे रुपये एक्सपेन्सेस होते आणि इथे पंधराशे रुपये काय केलेले आहेत पेड केलेले आहेत म्हणून मी इथे हिडन ऍडजस्टमेंटचा यच लिहित आहे दुसरा आपण हा हे सगळं इफेक्ट देणार आहोत एक्सपेंडिचरला म्हणून एक्सपेंडिचरचा ई लिहित आहे तर अशा प्रकारे आता दोन हजार सोळा सतराचे इफेक्ट आहेत आता पंधरा आता एक लक्षात घ्या पंधराशे रुपये पेड केलेले आहे अकाऊंट नील झाला आहे मी तुम्हाला मागील उदाहरणात पण सांगितलं आहे जर अकाऊंट नील झालेलं असेल तर पुन्हा आपल्याला दाखवण्याची गरज नसते आणि मागील एका उदाहरणात हे पण सांगितलं आहे की दिलं तर कशा प्रकारचं शो करायचं आहे आपण नेहमी करतो तसंच का एक्सपेंडिचर साईडला जाणार तिथं लिहिणार आपण सु टू स्ट्री एक्सपेन्सेस इनर कॉलममध्ये लिहिणार एक हजार पाचशे लेस पेड असं करंट इयर रुपीच लेस करणार oneself, एक हजार पाचशे रुपये आउटर लिहिणार झिरो झिरो बस अशा प्रकारे आपण शो करू शकतो तर याबद्दलची नोट आपण मी तुम्हाला उदाहरण सोडवताना परत दाखवणारच आहे त्यानंतर आपल्याला खाली दिलेला आहे बॅ बा, बॅलन्स कॅरेट डाऊन कॅश इन हँड आठ हजार तीनशे तर हा आपला असेटचा आयटम आहे त्यामुळे आपण मी इथे ए लिहित आहे कॅश ॲट बँक हे सुद्धा आपल्याला असेटलाच लिहावे लागतील म्हणून मी इथे ई लिहित आहे तर अशा प्रकारे बघा आपण कोणते आयटम्स कुठे जाणार हे आपण निश्चित केलंय सर्वसाधारणपणे प्रत्येक उदाहरणात मी सांगत आलो की रिसिप्टचे आयटम कुठे जातात इन्कम साइडला आणि लायबिलिटी साइडला पेमेंटचे आयटम्स कुठे जातात एक्सपेंडिचरला आणि पटकन सांगायचे तुम्ही उत्तर द्यायचे सहभागी व्हा उत्तर द्यायचे ऍसेट साईडला ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या ॲसेटची प्रत्येक आता आयटम कुठे जाणार याचं निश्चित झाले आपण आता खाली जाऊ या ॲडजस्टमेंटकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रीपेड टॅक्सेस रुपीज वन थाउजंड आता ही एक नंबरची ॲडजस्टमेंट कशावरती आहे टॅक्सेसवरती आहे बघा मी टॅक्सेस पेमेंट साईडला खालून पाचवा आयटम आहे कडे लक्ष ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल टॅक्सेस टॅक्सेसवरती ही एक नंबरची ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी ते एक लिहिलेलं आहे प्रीपेडची ॲडजस्टमेंट आपल्या सर्वांनाच माहिती आहे अकरावीला आपण अभ्यासली आहे आप की आपण काय करतो फर्स्ट इफेक्ट काय करतो बॅलन्स एक्सपेंडिचर साईडला जातो आणि काय करतो लेस करतो एक्सपेंडिचर साईडला लेस करायचा आहे हे झाले त्याचे दोन इफेक्ट आले लक्षात त्यानंतर आहे आउटस्टँडिंग सॅलरी सॅलर सॅलरी कुठे आहे आपली पहा आउटस्टँडिंग सॅलरी बघा वरून तिसरा ॲटम आहे सॅलरीज बावन्न हजार रुपये तर त्याच्यावर हा इफेक्ट होणार आहे ही ॲडजस्टमेंट आहे क्रमांक दोन म्हणून मी इथे दोन लिहित आहे आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट होतात आपल्याला माहीतच आहे एक्सपेंडिचरला आपण जाणार काय करणार त्याच ॲटममध्ये ॲड करणार म्हणजे मी इथं लिहित आहे प्लस एक्सपेंडिचर एक्सपेंडिचरला जाऊन काय करा प्लस करा त्याच्यानंतर आपण दुसरा इफेक्ट देण्यासाठी कुठे जातो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हां प्रीपेड टॅक्सेस हे इथे लायब्रिटी साईड नाही तर आसेटला आपण इफेक्ट लिहित असतो तर त्यानंतर आहे डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय टेन पर्सेंट ही आपली नेहमीची जी ॲडजस्टमेंट आहे याचे दोन इफेक्ट होतात लँड अँड बिल्डिंगला आता आपण नंबर देऊया तीन लँड अँड बिल्डिंग बघा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये लँड अँड बिल्डिंग दिसते तिथे आता तीन नंबर लिहा त्याच्यानंतर आपण आता डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आपण सोडवणार आहोत फर्स्ट त्याचा इफेक्ट काय होतो की आसेट साईडला आपण काय करतो पहिल्यांदा लेस करतो लेस त्याच्यानंतर दुसरा इफेक्ट देतो आपण एक्सपेंडिचर साइडला ओके त्यानंतर अँड पुढे म्हटलं इक्विपमेंट बाय रुपीज ट्वेल्व थाउजंड तर इक्विपमेंट वरची ही ऍडजस्टमेंट आहे तीन नंबरची चला आता बॅलन्स शीटला इथे बघा इक्विपमेंट्स आपल्याला दिलेला आहे इथे आपण तीन नंबर लिहून ठेवा आणि हे इक्विपमेंट्स जे आहेत ते इक्विपमेंट्स हे बारा हजार रुपये याच्यातून डायरेक्ट आपल्याला अमाऊंट लेस करावी लागेल परंतु इक्विपमेंट्स आता आपण जर पेमेंट साईडला पाहिला गेलं तर इथे नवीन इक्विपमेंट्स खरेदी केलेले आहेत पर्चेस ऑफ इक्विपमेंट दिसतंय मग इथे सुद्धा आपल्याला ही तीन नंबरची जी ॲडजस्टमेंट आहे ती इथे आपल्याला नोंद करावी लागेल म्हणजे दोन्ही इक्विपमेंटचे अमाऊंट एकत्र घेऊन आपण ही बारा हजार रुपयेचं डेप्रिशिएशन काय करायचं आहे लेस करायचं आहे आले लक्षात म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस न्यू पर्चेसेस नंतर मग ऍडिशन करून खाली घ्यायचंय आणि लेस डेप्रिसिएशन ट्वेल्व थाउजंड बारा हजार अशा प्रकारे आपल्याला तो इफेक्ट दाखवायचा आहे त्यानंतर दिलेला आहे आउटस्टँडिंग स्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीस ट्वेंटी थाउजंड तर आता हा स्टँडिंग सबस्क्रिप्शन हा त्याचा इफेक्ट कुठं जाईल इन्कम साईडला आणि इन्कमला आपण काय करणार आहोत आउटस्टँडिंग काय करतो आपण ऍड करतो म्हणून प्लस आय इन्कमला ऍड म्हणून मिलेला आहे दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठे जातो बॅलन्स शीटच्या आसेट साईडला तर अशा प्रकारे हा इफेक्ट या ठिकाणी चौथ्या ॲडजस्टमेंटचा द्यायचा आहे तर सबस्क्रिप्शनला आपण आता जाऊन त्या ठिकाणी चार नंबर देऊया बघा मी इथे लिहिले सबस्क्रिप्शन नाईन्टी थाउजंड इथं लिहिलेलं आहे आय इन्कमला जाणार त्याच्यावर चार नंबरची ॲडजस्टमेंट म्हणून चार हजार लिहिलेलं आहे आणि त्याचबरोबर चार हजार रुपये मागील वर्षाचे आहेत आणि म्हणून ही हिडन ॲडजस्टमेंट सुद्धा आहे म्हणून मी इथे एच पण लिहित आहे आणि इकडे आपण आता बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिसते चार हजार रुपये ओपनिंग बॅलन्स शीटला तिथेसुद्धा आपण हिडन ॲडजस्टमेंट आहे हे आपण लक्षात घेऊया आणि इथं यच लिहून ठेवूया म्हणजे बघा मी बघा अगोदर म्हटलं होतो की बॅलन्स शीटचे जे आउटस्टँडिंग अनपेड जे असतात ॲटम्स असतात याच्यावर हिडन ॲडजस्टमेंट होण्याची शक्यता असते तर त्याकडे बारकाईने लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर आता बघा आपलं पूर्ण झालेलं आहे रिसिप्ट अकाउंट आणि दोन्ही अकाउंट चेक झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपण बघितलेलं आहे की एक नंबर ॲडजस्टमेंट दोन तीन पाच लास्ट ॲडजस्टमेंट पहा फिफ्टी पर्सेंट ऑफ लाईफ मेंबरशिप शूड बी कॅपिटलाइज पन्नास टक्के लाईफ मेंबरशिपची अमाऊंट आपल्याला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायला सांगितली आहे त्यामुळे त्याचा आता फर्स्ट इफेक्ट कुठं होणार आहे पहिल्यांदा इन्कम साईडला होणार आहे त्यामध्ये आपण हे काय करणार आहोत लेस करणार आहोत इन्कम साईडला त्यानंतर आपण काय करणार आहोत बॅलन्सीडच्या लॅबिटी साइडला जाऊन कॅपिटल फंडमध्ये काय करणार आहोत ऍड करणार आहोत अशा प्रकारचे दोन इफेक्ट म्हणून मी इथे माय मायनस इन्कम साइड आणि प्लस लायबिलिटी साइड असे दोन इफेक्ट या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत पाच नंबरची ऍडजस्टमेंट आहे लाईफ मेंबरशिप फीजवर इथे आपण हा आयटम इनकम ला लिहिणार नक्की आहे आणि त्याच्यावर परत पाच नंबरची ऍडजस्टमेंट आहे हे आपण नंबर या ठिकाणी लिहून ठेवला आहे म्हणजे आपण आता काय केलं उदाहरणामध्ये पहिल्यांदा पहिल्या ओळीपासून तर आपण शेवटच्या ओळीपर्यंत आपण हे उदाहरण काय केलेलं आहे वाचलेलं आहे आणि प्रत्येक ॲटम्स कुठे जाणार हे निश्चित केलं त्याचबरोबर कोणते हिडन ॲडजस्टमेंट आहे तेही आपण ओळखल्यात ते आहेत आणि आपण त्याची एच लिहून ठेवलेला आहे त्याचबरोबर खाली ॲडजस्टमेंट ज्या दिलेल्या आहेत इन्फॉर्मेशन त्याचेही क्रमांक कोणत्या ॲटमवर कोणत्या ॲडजस्टमेंटच्या क्रमांकाचा इफेक्ट होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे अशा प्रकारे आपण आता हे उदाहरणाची पूर्ण हिंट्स मी तुम्हाला दिलेले आहे एवढं ऐकून सुद्धा तुम्ही उदाहरण सोडवू शकता आलेख लक्षात तर असं ऐकून ज्याला उदाहरण सोडवता येईल त्याचा अर्थ तो विद्यार्थी अभ्यास करत आहे हे निश्चित होते आणि ज्याला ऐकून उदाहरण सोडवत नाही हिंट्स घेऊन उदाहरण सोडव येत नाही त्याचा अभ्यास अजून कमी आहे त्याने अजून भरपूर सराव करणं गरजेचं आहे चला आपण जाऊया आता प्रत्यक्ष सोल्युशनकडे तत्पूर्वी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उदाहरण सोडवण्यापूर्वी आपण उदाहरण आधी आखून घ्यायचं आहे पूर्ण तयारी करायची आहे तर काय करायचं आहे पहा पहिलं उदाहरण सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा करंट इयर प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर हे निश्चित करून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे त्यानंतर पहिल्या चार ओळी आपल्याला हेडिंगला पाहिजेच आहेत इन द बुक्स ऑफ समर्थ हॉस्पिटल्स सावंतवाडी दुसरी ओळ पाहिजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तिसरी ओळ पाहिजे फॉर रेंडेड एकतीस मार्च दोन हजार अठरा डेबिट क्रेडिट त्यानंतर आपले चार कॉलम्स किंवा इनर कॉलम असले तर अधिक उत्तम एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज इन्कम अमाऊंट रुपीज साधारणपणे पंधरा ते वीस ओळीचं आपल्याला हवं असतं तेवढं आपण तयार करायचं आहे त्यानंतर बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट आहे म्हणून मी क्लोजिंग है। on, on, आ, ते क्लोजिंग शब्द ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे ॲज ऑन दुसऱ्या वेळीला पाहिजे आपल्याला ॲज ऑन थर्टी फस्ट मार्च टू थाउजंड एटीन त्यानंतर अमाऊंट कॉलम लिहायचे आहेत अलायबिलिटीज अमाऊंट रुपीज आणि असेट्स अमाऊंट रुपीज अशा प्रकारची आपण एक पंधरा एकचं हे बॅलन्स शीट तयार करायचे तर उदाहरण सोडवण्यापूर्वी हे सर्व तयारी करून आपण घ्यायची आहे त्यानंतर उदाहरण सोडवायला काय करायची आहे सुरुवात करायची आहे मग आता आपण जाणार आहोत उदाहरणाकडे बघा उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे फॉलोइंग इज द बॅलन्स शीट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ समर्थ हॉस्पिटल सावंतवाडी ठीक आहे रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलं आहे बॅलन्स शीट दिलं आहे ओपनिंग बॅलन्स शीट याकडे आपलं लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला तयार करायला काय सांगितले ते पहा ते खूप महत्त्वाचं असतं प्रिपेअर इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे एकतीस मार्च दोन हजार अठरा रोजीचं खाली आता दिलेलं आहे बॅलन्स शीट तर बॅलन्स शीटची ओळख आपण तत्पूर्वी केलेलीच आहे पुन्हा एकदा आपण आता नजर मारूया काय काय दिलेलं आहे की कॅपिटल फंड तर हा आपल्याला त्या ठिकाणी आपण आत्ता लगेच सुद्धा आपण कॅपिटल फंड दिलेला असेल तर याचा इफेक्ट देण्यासाठी आपण लगेच बॅलन्स शीटच्या कॅपिटल साइडला आपल्या चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला आपण जाऊ शकतो इथे आपण लिहायचं आहे कॅपिटल फंड कॅपिटल फंड दिलेला आहे आपल्याला त्याची अमाऊंट आहे आपली दिलेली आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आता हा इनरला लिहून ठेवा आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्यानंतर आपण जाऊ या उदाहरणाकडे पुढे दिलेला आहे आउटस्टँडिंग सॅलरी आपण हे ॲडजस्टमेंट खाली गेल्यानंतर आपण ही ॲडजस्टमेंट सोडवणार आहोत त्याच्यानंतर दिलेलं आहे मेडिसिन बिल अनपेड आउटस्टँडिंग सेंट्री एक्सपेन्स हे इडन ऍडजस्टमेंट आपण पेमेंट साईडला आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस हे इफेक्ट आपण देणार आहोत त्यानंतर कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक हे मागील वर्षाचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत याचा आपल्याला चालू वर्षाच्या हिशोबासाठी उपयोग नाही त्यानंतर लँड अँड बिल्डिंग ही जी ॲडजस्टमेंट आहे तर ही आपल्याला खाली गेल्यानंतर सोडवायची आहे फर्निचर त्यानंतर ही ॲडन ॲडजस्टमेंट आपण खाली जे नवीन आयटम्स येतील त्यावेळेस सोडवणार आहोत इक्विपमेंट फक्त कोणते आयटम्स असेटला दिले आहेत खात्री करून घ्या इक्विपमेंट्स आहेत आउटस्टँडिंग आहे सबस्क्रिप्शन आहे सोडवायचं कसं उदाहरण ते मी तुम्हाला सांगत आहे पहिल्यांदा हे सगळं झाल्यानंतर नंबर वगैरे हिडन ॲडजस्टमेंट निश्चित झाल्यानंतर रिसिप्ट साईडपासून सुरुवात करायची रिसिप्टचा टू बॅलन्स ब्रॉड डाऊनपासून वाचणे इफेक्ट असेल तर घेणे नेक्स्ट ॲटम असं करत करत रिसिप्ट साईड पूर्ण घ्यायची आहे त्यानंतर मग पेमेंट साईड घ्यायची आहे त्याच्यानंतर मग खाली ॲडजस्टमेंट पुन्हा परत एकदा बघायची आहेत कोणती राहिली आहे का आणि त्यानंतर शेवटचा टप्पा आहे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट आहे म्हणून त्यानंतर पुन्हा ओपनिंग बॅलन्स शीटच्या लॅबिटी साईडला आहे कोणत्या ॲटमवर इफेक्ट झालेला आहे आणि तो मात्र घेतलेला नाही किंवा जर इफेक्ट झालेलाच नाही तर तो तोही ॲटम घेतला नाही तर ते सर्व ॲटम्स आपण आपल्या योग्य ठिकाणी घ्यायचे आहेत म्हणजे लायब्ररी साईड चेक करायचे आहे त्यानंतर मग आसेट साईड चेक करायची आहे आणि त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे त्याच्यानंतर मग त्याच्यातून जे डेफिसिट किंवा सरप्लस सील ते आपण बॅलन्स शीटला जाऊन लॅबिटी साईडला त्याचा इफेक्ट द्यायचा आहे आणि नंतर बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे मी प्रत्येक उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की प उदाहरण कोणत्या स्टेप्सने आहे तर ही स्टेप सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा की कोणत्या क्रमानं आपण उदाहरण सोडवण्यासाठी जायचं आहे आणि तयारी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवून दिलेलंच आहे मग आता आपण जाऊया रिसिप्ट साईडकडे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक ओपनिंग बॅलन्सेस घ्यायचे नाहीत त्यानंतर आहे सबस्क्रिप्शन तर नाईंटी थाउजंड्स आपण आता लिहिण्यासाठी इन्कमला जाणार त्याच्यावर आता ही हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणजे मागील वर्षाचे चार हजार रुपये बघा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चार हजार रुपये हे आपल्याला त्यातून काय करावं लागतील समाविष्ट असल्यामुळे ले लेस करावे लागतील त्यानंतर चार नंबरची पण एक ॲडजस्टमेंट त्यांनी आपल्याला दिलेली आहे तर आपण ती एक पाहून घेऊया आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज ट्वेंटी थाउजंड्स तर हे चालू वर्षाचं सबस्क्रिप्शन आहे तर याचीही आपल्याला दोन इफेक्ट द्यावे लागतील तर आपण आता जाऊया इन्कम साईडला इन्कम साईडला जायचं आहे बाय सबस्क्रिप्शन त्याच्यामध्ये आपण आता मागील वर्षाचं आहे चार रुपे लेस लेस हजार रुपये ते पहिल्यांदा लेस करूया लेस प्रिव्हियस इयर दोन हजार सोळा सतरा मग त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत ॲड करणार आहोत करंट इयरचं ॲड आउटस्टँडिंग करंट इयर किंवा दोन हजार करंट इयर म्हणा किंवा वर्ष टाका विश दोन हजार सतरा अठरा तर आता सबस्क्रिप्शनची अमाऊंट आहे आपल्याला दिलेली त्यांनी नव्वद हजार रुपये त्याच्या खाली घ्या लेस लेस करायचा आहे प्रिव्हियस इयरचे चार हजार रुपये त्यानंतर आपण खाली घेणार आहोत शिल्लक राहिलेली रक्कम शहाऐंशी हजार रुपये त्यानंतर आपण आता काय करणार आहोत वीस हजार रुपये चौथ्या ऍडजस्टमेंट प्रमाणे काय करायचे आहेत ऍड करायचे आहेत म्हणून अधिक चिन्ह रुपये तर अशा प्रकारचा याचा इफेक्ट द्यायचा आहे आणि आउटरला आपल्याला घ्यायची आहेत रक्कम शिल्लक राहिलेली एक लाख सहा हजार तर प्रिव्हियस इयरचा चार हजाराचा था एकच इफेक्ट होईल दुसरा इफेक्ट होणार नाही मात्र करंट इयर आउटस्टँडिंग जे आहे वीस हजार रुपये याचे दुसरा इफेक्ट होईल तो जायचा आहे आपल्या लिहिण्यासाठी बॅलन्स शीटच्या आसेट साईडला तिथे लिहायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन करंट इयरच असल्यामुळं बॅलन्स शीट त्यामुळे लिहिण्याची गरज नाही करंट इयर ठीक आहे आउटस्टँडिंग सब्स्क्रिप्शन वीस हजार रुपये आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यानंतर आता जागा जायचं आहे उदाहरणाकडे उदाहरणारे आता काय सांगितले आपल्याला पुढे सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आपण सोडवली नव्वद हजारातून चार हजार लेस केलेत आणि पुन्हा चौथ्या ॲडजस्टमेंटप्रमाणे वीस हजार ॲड केले त्याचा दुसरा इफेक्टसुद्धा दिलेला आहे पुढे पहा सेल ऑफ फर्निचर पंधरा हजार रुपये आपण पंधरा हजार रुपये फर्निचरचे विकलेचे पैसे आलेले आहेत तर इनक आपल्याला ह्या ठिकाणी इन्कम uh, झालेला आहे पंधरा हजार रुपये परंतु ब्रॅकेटमधलं वाचा बुक व्हॅल्यू रुपीज ट्वेंटी थाउजंड त्याची बुक व्हॅल्यू किती होती वीस हजार रुपये म्हणजे या व्यवहारामध्ये आपल्याला काय झालेलं आहे लॉस झालेला आहे ओ आता फर्निचरचा या ठिकाणी आपल्याला ओपनिंग बॅलन्ससुद्धा दिलेला आहे आसेट साईडला बघा दिसतोय फर्निचर फिफ्टी थाउजंड तर आता ही एक हिडन ॲडजस्टमेंट आहे कारण आता वीस हजाराची आपली फर्निचर कमी झालेली आहे तर ते आपल्याला यावरती ह्या हिडन ॲडजस्टमेंटनुसार दाखवावे लागतील चला मी तुम्हाला याची नोट दाखवतोय थोडक्यात बघा कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर रुपीस ट्वेंटी थाउजंड म्हणजे आपण काय केलेलं आहे की वीस हजार रुपयाचं फर्निचर विकलंय आणि त्याला प्रॉफिट झाला की लॉस आपण आता बघूया सिम्पल आहे आपण लॉस झालेला आहे परंतु पाहूया सेल ऑफ फर्निचर रुपीस फिफ्टी थाउजंड म्हणजे पंधरा हजाराला विकली बुक व्हॅल्यू ऑफ फर्निचर रुपीज ट्वेंटी थाउजंड त्याची बुक व्हॅल्यू होती वीस हजार रुपये म्हणून म्हटलंय की लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर या ठिकाणी लॉस झालेला दिसतोय आपल्याला म्हणून लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर बरोबर ट्वेंटी थाउजंड मायनस फिफ्टीन थाउजंड आणि आपल्याला लॉस आलेला आहे रुपीस फाईव्ह थाउजंड पाच हजार रुपये लॉस आला आहे मग त्याचा फर्स्ट इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे एक्सपेंडिचर साइडला किंवा डेबिट साईडला आणि तिथे लिहायचं आहे लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर रुपीस फाईव्ह थाउजंड त्यानंतर सेकंड इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे बॅलन्स शीटच्या आसेट साईडला आपण वीस हजाराची फर्निचर विकलं आहे ते कमी झालेलं आहे आपल्याला ते दाखवावं लागेल आणि म्हणून बॅलन्स शीटच्या असेट साईडला जायचं आहे फर्निचर इनर लिहायचे पन्नास हजार लेस फर्निचर सोल्ड वीस हजार रुपये आउटरला आले तीस हजार रुपये चला आपण आता प्रत्यक्ष जाऊन कृती करूया पहिल्यांदा जायचं आहे आपल्याला आता इन्कम साईडला सॉरी एक्सपेंडिचर साइडला आणि तिथे लिहायचं आहे टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर तर इथे तुम्हाला लक्षात येण्यासाठी तुम्हाला अजूनही माहिती पाहिजे असेल ब्रैकेट ब्रॅकेटमध्ये तुम्ही अशा प्रकारे वीस हजार व पंधरा हजार असं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवू शकता काय हरकत नाही आहे आणि मग इथे आपला आप लॉस जो आहे तो पाच हजार रुपये इथे आपण लिहिलेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आता हा इफेक्ट फर्स्ट इफेक्ट झालेला आहे आता बॅलन्स शीटच्या आसेट साइडला जायचं आहे आसेट साईडला जाऊन त्या ठिकाणी लिहायचं आहे फर्निचर फर्निचर त्याच्यातून आता काय म्हणायचं आहे लेस सोल्ड मग आता इनरला अमाऊंट लिहा फर्निचरच्या समोर पन्नास हजार रुपये त्याच्या खाली म्हणायचं ले। आहे लेस वीस हजाराचं विकलं आहे आणि म्हणून त्याच्या खाली लगेच अंडरलाईन करायची आहे मायनस बघा इथे लेस असं शब्द लिहून इकडे मायनस सिंबॉल द्यायचा आहे तो ऍड असेल तर ऍड द्यायचा आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी कारण काही विद्यार्थी इथे ऍड लिहितात आणि इकडे जाऊन लेस करतात किंवा इथे लेस लिहितात आणि इकडे जाऊन पुन्हा ॲड करतात आणि मग उत्तर त्यांचं चुकतं आणि त्यांना असं वाटतं की मी बर बर तर बरोबर लिहितो आता कसं काय झालं त्यानंतर आपण लेस केल्यानंतर त्याच्या खाली अंडरलाईन करायला विसरायचं नाही आहे आणि आता बॅलन्स राहिलेला आहे आउटरला तीस हजार रुपये तर अशा प्रकारे आपण ही ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे आता आपण जाऊया उदाहरणाकडे तर उदाहरणामध्ये बघा आपण आलेलो आहोत आता फर्निचरपर्यंत डोनेशन डोनेशनचं त्याने काय आहे कॅपिटलला आहे करा लिहायला म्हणजेच कॅपिटल फंडमध्ये आपण ॲड करणार पन्नास हजार रुपये मग चला आपण जाऊया बॅलन्स शीटकडे बॅलेन्स शीट कडे जायचं आहे त्यामध्ये कॅपिटल फंड लिहिलेला आहे त्यामध्ये म्हणायचं आहे ॲड डोनेशन आणि कॅपिटल फंड मध्ये ऍड करायची आहे रक्कम पंधरा सॉरी पन्नास हजार रुपये एक लक्षात घ्यायचं आहे इथे अजून आपल्याला सरप्लस डिपिसिट आणि काही अजून टाइम येतात त्यामुळे इथे काहीच करायचं नाही फक्त पन्नास हजार रुपये अशा प्रकारे फक्त लिहून ठेवायचे आहेत चला जाऊया उदाहरणाकडे नेक्स्ट पहा लाईफ मेंबरशिप फीज तीस हजार रुपये त्याच्यावर आता पाच नंबरची ॲडजस्टमेंट इन्कमला जाऊन आपण त्याचे इफेक्ट देणार फिफ्टी पर्सेंट ऑफ लाईफ मेंबरशिप शूड बी कॅपिटलाइज म्हणजे पन्नास टक्के रक्कम आपल्याला काय करायची आहे कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे मग आता फर्स्ट इफेक्ट होणार इन्कम साईडला जाऊन लेस करायचं आहे आणि लॅबिटी साइडला जाऊन कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे मग चला जाऊया आपण आता सोल्युशनकडे पहिल्यांदा यायचं आहे इन्कम साईडला लिहायचं आहे आपल्याला बाय लाईफ मेंबरशिप फीज त्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत फिफ्टी पर्सेंट लेस करायचे सांगितले पन्नास टक्के फिफ्टी पर्सेंट कॅपिटलाइस ओके त्यानंतर आता आपण ही इनरला अमाऊंट लिहणार आहोत लाइफ मेंबरशिप फीस आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तीस हजार रुपये त्याच्यानंतर आपण ते काय करणार त्यातून लेस करणार आहोत फिफ्टी पर्सेंट पंधरा हजार रुपये लेस करायचे आहेत आणि आउटरला शिल्लक राहिलेली रक्कम घ्यायची आहे तर शिल्लक राहिलेली आहे पंधरा हजार रुपये अशा प्रकारचा हा झाला फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचा आहे बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला तर लायब्रेटी साईडला आल्यानंतर इथे डोनेशनच्या खालीच लगेच आपण काय करणार आहोत ॲड लाईफ मेंबरशिप फीज अमाऊंट आहे आपली पंधरा हजार रुपये प्लस फिफ्टीन थाउजंड इथे अंडरलाईन करायची नाही कारण आपल्याला सरप्लस येत आहे की डीपीसीटी यावरती आपल्याला पुढची प्रोसेस अवलंबून असेल इथे असंच लिहून ठेवायचं आहे चला आपण जाऊया आता उदाहरणाकडे उदाहरणामध्ये आपण आता याचे दोन बघा लाईफ मेंबरशिपचे आपण काय केले प फिफ्टी पर्सेंट आपण इन्कम साईडला लेस केली आणि दुसरा दिलेला आहे बॅलन्स शीटच्या लॅबिटी साइडला कॅपिटल फंडमध्ये ॲड पुढे दिलेला आहे व्हिजिट फीज पंचावन्न हजार रुपये आपण जायचं आहे इन्कमला लिहिण्यासाठी विजिट फीस हे आहे आपलं इनकम बाय विजिट फीस अमाऊंट आहे आपली विजिट फीसची पंचावन्न हजार रुपये चला नेक्स्ट उदाहरणाकडे जायचं आहे लगेच मग आता बघा रिसिप्ट साइड संपूर्ण आपली झालेली आहे विथ ॲडजस्टमेंट सह झालेली आहे आता आपण सुरुवात करणार आहोत पेमेंट साइडला पहिलं आहे मेडिसिन्स पन्नास हजार रुपये आपण एक्सपेंडिचरला लिहिणार हिडन ॲडजस्टमेंट आहे मागील वर्षाचं याच्यामध्ये समाविष्ट आहे तर मागील वर्षाचं पाहण्यासाठी आपल्याला जायचं बॅलन्स शिटच्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या डॅबिटीस साईडला मेडिसिन बिल अनपेड नाईन थाउजंड्स तर नऊ हजार रुपये आता आपल्याला याच्यातून काय करावं लागतील आ, लेस करावे लागतील तर चला तर जाऊया आपण आता सोल्युशनकडे सोल्युशनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे एक्सपेंडिचर साइडला टू मेडिसिन्स त्यातनं आपण आता लेस करणार आहोत मागील वर्षाचं बिल लेस अनपेड बिल नाईन थाउजंड्स मग आता अमाऊंट घ्या इनरला फिफ्टी थाउजंड्स याची अमाऊंट आहे त्यातनं आता मेडिसिन बिल लेस करायचं आहे नाईन थाउजंड्स अंडरलाईन करायची आहे आउटरला रक्कम घ्यायची आहे फोर्टी वन थाउजंड ओके तर अशा प्रकारे आपण आता याचा हा इफेक्ट त्या ठिकाणी दिलेला आहे याचा एकच इफेक्ट होत असतो ऍडजस्टमेंट असतील तर दोन इफेक्ट होतात आले लक्षात आता आपण जाणार आहोत पुन्हा उदाहरणाकडे पुढे काय दिले पहा पेमेंटचं परचेस ऑफ इक्विपमेंट तर एक्सपे एक्सपेंडिचरला आपण हे इक्विपमेंटची ऍडजस्टमेंट दाखवणार आहोत तीन नंबरची ऍडजस्टमेंट आहे ती पण आपण वाचूया डेप्रिसिएट लँड अँड ब्रिडिंग अँड पुढे बघा इक्विपमेंट बाय ट्वेल्व्ह थाउजंड डायरेक्ट बारा हजार रुपये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय इफेक्ट ॲडजस्टमेंट सॉरी डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे मग आता आपल्याला इफेक्ट देण्यासाठी बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला जावं लागेल त्याचबरोबर ओपनिंग बॅलन्सेस किती आहे तो पण पाहून घ्या इक्विपमेंटचा बघा एक लाख चाळीस हजार रुपये तर याचाही विचार आपल्याला करावा लागेल आणि म्हणून आता पहिल्यांदा इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे आसेट साइडला बॅलन्स शीट बॅलन्स शीटची आसेट साईड त्या ठिकाणी लिहायचं आहे इक्विपमेंट्स त्यामध्ये आपण म्हणणार आता ओपनिंग बॅलन्स कारण आपल्याला ओपनिंग बॅलन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स घ्या नंतर त्याच्यामध्ये आपण काय करणार ऍड न्यू परचेसेस कारण आपण नवीन खरेदी सुद्धा केलेली आहे आणि परचेसेस ॲड केल्यानंतर आपण त्याच्यातून काय करणार आहोत दिलेलं बारा हजार रुपये डेप्रिसिएशन लेस करणार आहोत लेस डेप्रिसिएशन तर अशा प्रकारे आपण आता इनरला अमाऊंट लिहूया इक्विपमेंट आता ओपनिंग बॅलन्स होता आपला एक लाख चाळीस हजार रुपये हा ओपनिंग बॅलन्स शीटला आपल्याला दिलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आपण नवीन खरेदी जी केलेली आहेत नवीन जी खरेदी केलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करा एक लाख तीस हजार रुपये टोटल घेऊन खाली घ्यायची आहे दोघांची अंडरलाईन करा टोटल घ्या खाली दोन लाख सत्तर हजार रुपये त्याच्यातून आता डेप्रिसिएशन जे दिलेलं आहे बारा हजार रुपये ते लेस करा अंडरलाइन करून आउटरला वजाबाकी करून उत्तर घ्या दोन लाख अठ्ठावन्न हजार तर आता बारा हजाराचा हा झाला फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशनचा डेप्रिशिशनचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपण कुठं जात असतो एक्सपेंडिचर साइडला आणि म्हणून इथे एक्सपेंडिचर साइडला यायचं आहे आणि त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा एक दोन ओळी मी खाली जात आहे डेप्रिसिएशन लिहिण्यासाठी इथे लिहित आहे टू डेप्रिसिएशन ऑन आता बघा चार नंबरची ऍडजस्टमेंट आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं की लँड अँड बिल्डिंग आणि इक्विपमेंट अशा दोन आयटम्सवरती डेप्रिसिएशन आहे म्हणून आपण दोन्ही जे डेप्रिसिएशन आहे आपण एकत्र एक सुद्धा घेऊ शकतो त्याची मांडणी आपण मागील उदाहरणांमध्ये सुद्धा पाहिलेली आहे पहिल्यांदा आपण आता घेणार आहोत इक्विपमेंट त्याच्यानंतर आपण आता लगेच तरतूद करून ठेवायची आहे लँड अँड बिल्डिंग ओके तर मी आता इनरला माझ्याकडे आलेली अमाऊंट जी आहे कोणती इक्विपमेंटची ती आता इनरला त्याच्यासमोर लिहून ठेवूया जेव्हा लँड अँड बिल्डिंग येईल त्यावेळेस आपण ती काय करणार आहोत त्याच्यामध्ये लिहिणार आहोत ॲड करणार आहोत आणि नंतर मग आउटरला बेरीज घेणार आहोत तर हा झाला आपला इक्विपमेंट आणि त्याच्यावरची ओपनिंग बॅलन्सेस आणि त्यावर चार नंबरची डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट प्रकारे आपण पूर्ण उदाहरण ही ॲडजस्ट पूर्ण ही ॲडजस्टमेंट सोडवली आहे पुढे पहात आपल्याला काय दिलेलं आहे परचेस इक्विपमेंट आपण इथपर्यंत आलो होतो नंतर दिलेलं आहे सॅलरीज इन्क्लुझिव्ह ऑफ प्रिव्हियस इयर तर ही हिडन ॲडजस्टमेंट आहे मागील वर्षाची सॅलरी होती बघा आउटस्टँडिंग सॅलरी सॅलरी पंधरा हजार रुपये ती त्यामध्ये समाविष्ट आहे तर ती आपण त्याच्यातून लेस करणार आहोत आणि त्याच्यावर पुन्हा परत आपल्याला दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे म्हणून दोन नंबरची ऍडजस्टमेंट वाचण्यासाठी परत जाऊया खाली आउटस्टँडिंग सॅलरी रुपीस एट थाउजंड आता ही ॲड करावी लागणार आहे एक्सपेंडिचर साईडला आपण ॲड करणार आणि बॅलन्स शीटच्या लायब्रिटी साईडला त्याचा दुसरा इफेक्ट देणार आहोत म्हणून आता जायचं आहे आपण आता बॅलन्स आणि इथे लिहायचं आहे टू सॅलरी त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण आता मागील इन्क्लूड जे आहे ते पहिल्यांदा लेस करून टाकूया लेस आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर प्रिव्हियस इयर म्हणा किंवा तुम्ही दोन हजार सोळा सतरा असे लिहिले तरी चालेल त्याच्यानंतर आपण खाली जाऊन त्याला काय करणार आहोत करंट इयरचं आपल्याला काय करायचं आहे ॲड करायचं आहे आणि म्हणून तिथे आहे ॲड आउटस्टँडिंग करंट इयर किंवा वर्ष टाका दोन हजार सतरा अठरा मग आता इनरला जायचं आहे इनरला आपण सॅलरीची अमाऊंट लिहायची आहे बावन्न हजार त्याच्या खाली जायचं आहे लेस म्हणायचं आहे लेस आपल्याला किती दिलेली आहे पंधरा हजार रुपये ती लेस केल्यानंतर ले जे उत्तर येते खाली आपल्याला सदोतीस हजार ते लिहा कारण आपल्याला लगेच दुसरा इफेक्ट त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत दोन हजार सतरा अठरा म्हणजे करंट इयरचे आठ हजार रुपये तर अशा प्रकारे ही इनरला अमाऊंट्स आपल्याला दाखवायचे आहेत आणि लास्ट बॅलन्स आउटरला घ्यायचा आहे पंचेचाळीस हजार रुपये तर आपण काय केलं इथं सॅलरीज बावन्न हजार त्यातून मागच्या वर्षाचं होतं पंधरा हजार रुपये ते वजा केलेले आहेत बॅलन्स राहिल्याखाली आपल्याला सव हजार रुपये त्यानंतर करंट इयरचे आपण आठ हजार रुपये ॲड केलेले आहेत त्याचा आउटरला इफेक्ट आलेला आहे पंचेचाळीस हजार रुपये इफेक्ट तरी दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे बॅलन्स शीडच्या लॅबेटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरीज आउटरला अमाऊंट घ्यायची आहे आउटस्टँडिंग सॅलरीची आठ हजार रुपये ओके तर अशा प्रकारचं आपण दोन इफेक्ट या आउटस्टँडिंग चे दोन नंबरच्या ॲडजस्टमेंटचे झालेले आहेत आपण जाऊया आता उदाहरणाकडे उदाहरणामध्ये काय दिले पुळा सॅलरीच्या खाली टॅक्सेस सात हजार दोनशे रुपये एक्सपेंडिचरला जाणार त्याच्यावरती एक नंबरची ऍडजस्टमेंट काय ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड टॅक्सेस रुपीज वन थाउजंड तर आता आपण हे एक्सपेंडिचर साइडला प्रीपेड असल्यामुळे काय करणार फर्स्ट इफेक्ट लेस करणार दुसऱ्या देण्यासाठी कुठे जाणार बॅलन्स शीटच्या आसेट साईडला मग चला आपण जाऊया आता सोल्युशनकडे इथे लिहायचं आहे टू टॅक्सेस लेस प्रीपेड टॅक्सीची अमाऊंट घ्या इनरला सात हजार दोनशे लेस प्रीपेडचे अमाऊंट आहे एक हजार अंडरलाईन करा आउटला रक्कम घ्या सहा हजार दोनशे हा झाला फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट लिहिण्यासाठी जायचं आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्रीपेड टॅक्सेस अमाऊंट जी आहे एक हजार रुपये ती लिहा त्यानंतर परत आपण जायचं आहे उदाहरणाकडे नेक्स्ट आयटम नेक्स्ट ऍडजस्टमेंट पाहण्यासाठी पुढे आपल्याला दिलेला आहे सन्री एक्सपेन्सेस एक हजार पाचशे रुपये आता इथे आपण हे पेड केलेले आहेत ही हिडन ॲडजस्टमेंट आहे एक्सपेंडिचरला याचा इफेक्ट जातो परंतु आपण पाहूया दोन हजार सोळा सतराचे सन्ड्री एक्सपेन्सेस किती होते तर किती होते आउटस्टँडिंग सन्ड्री एक्सपेन्सेस एक हजार पाचशे रुपये एक हजार पाचशे रुपये होते आणि एक हजार पाचशे रुपये आपण पेड केलेले आहेत तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे पेड केला असेल शून्य रक्कम राहिली असेल नील झाला असेल अकाउंट तर दाखवण्याची गरज नसते आले लक्षात तर आपल्याला हे काही दाखवायची गरज नाही मागे एका उदाहरणामध्ये झिरो कसे दाखवायचे मी त्याचं उदाहरणामध्ये दिलेलं आहे मागील उदाहरणे तुम्ही पहा त्यानंतर आता पुढचं आपल्याला बॅलन्स दिलेलं आहे बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड आठ हजार तीनशे रुपये आणि कॅश ॲट बँक एकवीस हजार रुपये हे दोन्ही ॲटम आपल्याला कुठे लिहायचे आहेत बॅलन्स शीटच्या आसेट साईडला चला सोल्युशनकडे सोल्युशनकडे जायचं आहे बॅलन्स शीट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला कॅश इन हँड त्याच्या खालीच लगेच कॅश ॲट बँक दोन्ही अमाऊंट लगेच लिहून टाका आठ हजार तीनशे खालच्या वडीला लिहा एकवीस हजार रुपये अशा प्रकारचे दोन इफेक्ट या ठिकाणी आपले आलेले आहेत त्यानंतर जायचंय परत उदाहरणाकडे उदाहरणाकडे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येत की आपली रिसिप्ट साईट पूर्ण झालेली आहेत पेमेंट साईट सुद्धा पूर्ण झाली आहे सर्व ॲडजस्टमेंट सह त्यानंतर आता पुन्हा ॲडजस्टमेंट पाहण्यासाठी जायचं आहे कोणती राहिली काय चुकून आपली बघा ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रीपेड टॅक्सेस रुपीस वन थाउजंड याचे दोन इफेक्ट आपण एक्सपेंडिचर आणि अॅसेटला दिलेत आउटस्टँडिंग सॅलरी आठ हजार रुपये तर याचेही दोन इफेक्ट आपण एक्सपेंडिचर आणि लॅबिटीला दिलेले आहेत लॅ डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय टेन पर्सेंट ही ॲडजस्टमेंट आपण आता अजून सोडवायची बाकी आहे तर त्याचे इफेक्ट देण्यासाठी आपण कुठे जाणार आहोत असेट साईडला आणि एक्सपेंडिचर साईडला तर दहा टक्के धरण आपल्याला लँड अँड बिल्डिंगवरती डेप्रिसिएशन काढायचं आहे तर आता लॅ ले, लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट पहा ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिलेली आहे लँड अँड बिल्डिंग सेवन लॅक्स चला तर मी तुम्हाला आता सोल्युशनकडे जायचं आहे आणि त्याची छान नोट दाखवतो आहे कशी काढली तुम्ही पण नोट्स काढायला शिका आणि प्रत्येक उदाहरणाखाली छोट्या छोट्या महिन्या नोट्स प्रत्येक काढायच्या आहेत कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग रुपीज सेवन लॅक्स ॲट टेन पर्सेंट पर एनम सिम्पल आहे डेप्रिसिएशन बरोबर सात लाख गुणिले दहा टक्क्यानं सांगितलं म्हणून दहा चेद शंभर उत्तर आलेलं आहे आपलं हजार फर्स्ट इफेक्ट द्यायचा आहे लेस फ्रॉम लँड अँड बिल्डिंग असेट साइड सी इफेक्ट टू आहे त्याचा एक्सपेंडिचर साइड किंवा डेबिट आहे ठीक आहे तर मग आता आपण जाणार आहोत बॅलन्स शीटच्या आसेट साईडला तिथे लिहिणार आहोत लँड अँड बिल्डिंग त्यातनं लेस डेप्रिसिएशन टेन पर्सेंट डेप्रिसिएशन आता इनरला रक्कम घ्या सात लाख रुपये त्यातनं लेस करायची आहे दहा टक्क्यानं सत्तर हजार रुपये अंडरलाईन करायची आहे त्याच्या खाली त्यानंतर आउटरला रक्कम घ्यायची आहे सहा लाख तीस हजार आले लक्षात हा झाला त्याचा फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट देण्यासाठी आपण कुठे जातो पटकन सांगायचंय मनातल्या मनात तुम्ही चेक करायचंय स्वतःला तर एक्सपेंडिचर साईडला जातो तरी डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट त्याच्या खाली आपण तरतूद करून ठेवली होती बघा लगेच लँड अँड बिल्डिंग त्यामध्ये आपण आता रक्कम ॲड करणार आहोत सत्तर हजार रुपये तर दोघांची बेरीज करायची आहे आणि आउटरला रक्कम घ्यायची आहे दोघांची बेरीज आली आहे सात ब्याऐंशी हजार रुपये तर अशा प्रकारे डेप्रिसिएशनचा आपण दुसरा इफेक्ट या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर जायचं आहे परत उदाहरणाकडे काय झाले पहा पुढे आता तिसरी ॲडजस्टमेंट आपण वाचत होतो दहा टक्के दिले आहे इक्विपमेंटची बारा हजाराची डिफिस ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे नंतर दिलेली आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज ट्वेंटी थाउजंड हे सुद्धा आपण सोडवलेलं आहे बॅलन्स शीटला सुद्धा त्याचा इफेक्ट आपण दिलेला आहे नंतर पाचवी ऍडजस्टमेंट फिफ्टी पर्सेंट ऑफ लाईफ मेंबरशिप फीज शूड बी कॅपिटलाइज तर पन्नास टक्के रक्कम आपण लाईफ मेंबरशिपची लेस केलेली आहे इन्कम साईडला आणि ती कॅपिटल फंडमध्ये जाऊन लॅब्रिटी साईडला ॲड केलेली आहे तर ॲडजस्टमेंट आपल्याला ज्या दिले आहेत ॲडिशनल इन्फॉर्मेशन ह्या पाचही आपल्या पूर्ण झालेल्या आहेत आता मी तुम्हाला क्रम मग सांगितलेलं आहे कसं जायचं आहे रिसिप्ट साईड पेमेंट साईड ॲडजस्टमेंट ओपनिंग बॅलन्स शीटकडे यायचे लॅब्रिटी साईड असेट साईड त्यानंतर क्लोज इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट देन लास्ट क्लोज द करंट इयर बॅलन्स शीट अँड देन टेल इट टॅली इट ओके तर आपण जा जा आता जाऊया कॅपिटल ज्या इथे आता आल्यानंतर बघायचे लास्ट स्टेज आपली इथे आल्यानंतर कोणत्या ॲटमवर इफेक्ट झालेला नाही जे शिल्लक राहिले असतील ते चालू वर्षीच्या बॅलन्स शीटला जसेच्या तसे घेऊन टाकायचे बघा कॅपिटल फंड आपण अगोदर घेतलेला आहे नाहीतर आता आत्ता आपण या ठिकाणी घेतला असतं त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी हे ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे त्यामुळे घ्यायचं नाही मेडिसिन बिल्स हे पण सोडवलं आहे हे घ्यायचं नाही आउटस्टँडिंग सॅलरी सेंट्री एक्सपेन्सेस पण आपण घेतलेले आहे घ्यायचं नाही कॅश आणि हँड इन बँक हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत त्यामुळे चालू वर्षामध्ये हे येणार नाही हे मागील वर्षाचे आहेत कारण त्यानंतर लँड अँड बिल्डिंगची डिप्रिशनची तीन नंबरची ॲडजस्टमेंट आपण सोडवलेली आहे त्यामुळे हा ॲटा आपला घेण्यात आलेला आहे फर्निचर सुद्धा आपण घेतलेला आहे इक्विपमेंटवर जे ॲडजस्टमेंट होती तीन नंबर ते पण आपण एक लाख चाळीस हजार घेतलेले आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन चार हजार रुपये हे पण आपण घेतलेले आहेत कारण चार हजार रुपये करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमधून आपण ते चार हजार रुपये लेस केलेले आहेत म्हणजे आता बॅलन्स शीटमधलं काहीही राहिलेलं नाही परंतु चेक करायचं आहे मी सांगितलेला क्रम विसरायचा नाही तर चेक करून घेतलेले मला खात्री झाली आता मला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट काय करायचं आता स्टेप मध्ये क्लोज करायचंय मग मी चाललो आता सोल्युशन कडे सोल्युशन कडे आल्यानंतर आपण इथे काय करायचं आहे पुन्हा एकदा आपल्या एक्झाम्पल कडे नीट लक्ष द्यायचंय कुठे काही लिहायचं राहिलंय का थोडस एकदा नजर मारायची छान मांडणी आपल्याला करायची आहे इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण एकदा पाहून घ्यायचंय मांडणी वगैरे व्यवस्थित झाली की नाही आता त्यानंतर आपण क्लोज करणार आहोत क्लोज करतानाचा छानपैकी नोट्स काढायचे आहे नोट्स पाहण्यासाठी आपण आता खाली जाऊया बघा कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस ऑर डेफिसिट टू क्लोज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टोटल एक्सपेंडिचर साईड टोटल म्हणजे आपण आता एक साइडची बेरीज खाली करून घ्यायची आहे नंतर क्रेडिट साईड टोटल इन्कम साईडची टोटल घ्यायची आहे एक लाख शहात्तर हजार आलेली आहे त्यानंतर दोन्हीमधला फरक शोधून काढायचा आहे डिफरन्स काढायचा आहे तो आलेला आहे आपला तीन हजार दोनशे रुपये नंतर निरीक्षण करायचं आहे एक्सपेंडिचर साईड आणि इन्कम साईडमध्ये कोणती साईड जास्त वाटते तर एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे वन लॅक सेवन्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड इज मोर दॅन इनकम साईड म्हणजे आपल्याला इथं खर्च जास्त आहे आणि इन्कम मात्र कमी आहे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय झालेला आहे डिपिसिट आणि तीन हजार दोनशे रुपये हे जे आलेले आहे फरक हा काय आहे डिपिसिट आहे मग आता आपण काय करणार आहोत जी अमाऊंट जास्त आली आहे ती लिहिण्यासाठी आपण काय करायचं क्लोज करायचंय जी मोठी अमाऊंट आहे ती दोन ठिकाणी दोन्ही साइडला आपण आता लिहून टाकूया एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे चला मग आपण जाऊया आता आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कडे ओके मग इथं लिहायचं आहे जी टोटल आली आहे ती लिहून टाका एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे दोन्ही साइडला लिहिली त्याच्यानंतर आपल्याला जो डिफरन्स आला होता आता डेफिसिट आलेला आहे डेफिसिट आला म्हणजे आपली इन्कम साइड कमी पडली त्यामुळे आपण इन्कम साइड ला जायचं आहे बॅलन्स दाखवण्या लिहिण्यासाठी बाय डिफिसिट त्याच्यानंतर ची अमाऊंट या ठिकाणी लिहायचे आहे तीन हजार दोनशे रुपये खाली आपण नेहमीप्रमाणे आता काय जास्त झालं या ठिकाणी तर एक्सपेन्सेस जास्त झालेले आहेत इन्कम कमी झालेला आहे आणि म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम असं ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन आपण लिहून ठेवायचे हे झालं आपलं आता इनकम एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज झालेला आहे डेपिसिट आपला त्या ठिकाणी आलेला आहे तीन हजार दोनशे रुपये डेपिसिट आला आहे आपण आता काय करणार डेपिसिट कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा की लेस करायचा आहे लेस करायचा आहे म्हणून आता पहिल्यांदा काय करायची आहे या तीन ॲटमची काय करायची आहे बेरीज करायची आहे आले लक्षात बेरीज करून खाली लिहायची आहे अंडरलाईन करतोय मी त्याच्या खाली आणि टोटल घ्यायची आहे खाली आपल्याला त्याची तीन जे अमाऊंट आलेले नऊ लाख त्रेसष्ट हजार पाचशे त्याच्यातून आता आपल्याला काय करायचं आहे तीन हजार दोनशे रुपये डिपिसिट लेस करायचं आहे लेस केल्यानंतर आपण काय करणार आहोत जी रक्कम शिल्लक राहिली ती आउटरला घेणार आहोत नऊ लाख साठ हजार तीनशे रुपये इकडे इन्फॉर्मेशन लिहायची ले आहे लेस दिपिसीट? ओके तर अशा प्रकारे आपण इथे मांडणी केलेली आहे डेफिसिट लेस केल्याच्या नंतर आपण आता काय करायचे आहे बॅलन्स शीडच्या लॅबेटी साइडची टोटल करायची आहे आणि बॅलन्स शीडच्या आसेट साईडची टोटल आपल्याला करायची आहे दोन्ही टोटल ह्या सारख्याच आल्या पाहिजे म्हणजे आपले उदाहरण टॅली झाले असं म्हणता येईल तर आलेली जी बेरीज आहे ती दोन्ही साईडला लिहून टाका नऊ लाख अडुसष्ट हजार तीनशे नऊ लाख अडुसष्ट हजार तीनशे नाईन लॅक सिक्स्टी एट थाउजंड थ्री हंड्रेड या ठिकाणी आपलं पूर्ण उदाहरण सोडवून झालेलं आहे काहीही राहिलेलं नाही अशा प्रकारचं जर सोल्युशन आपण तयार केलं तर आपल्याला बोर्डाच्या पेपरला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात मांडणी छान पाहिजे सगळ्या गोष्टी छान असतील तर आपल्याला पाहायला बरं वाटतं तपासणाऱ्या शिक्षकालासुद्धा त्रास होत नाही आणि आपल्याला पैकीच्यापैकी मार्क्स मिळू शकतात तर पुन्हा एकदा आता सोल्युशनकडे जा आणि पूर्ण सोल्युशन पहा मी स्क्रीनवर पूर्ण सोल्युशन दाखवत आहे बघा इन्कम एन एक्सपेंडिचर अकाऊंट खाली घेतो आहे मी आता तुम्हाला दिसण्यासाठी पूर्णपणे स्क्रीनवर दिसत आहे दिसते सर्वांना त्यानंतर आपण जाऊया आता बॅलन्स शीट कडे स्क्रीनवरती पूर्ण बॅलन्स शीट दाखवत आहे दिसतंय सर्वांना त्यानंतर आता आपण आपण नोट्सकडे एकदा लक्ष देऊया पहिल्यांदा आपण पाहिले कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग सेंट्री एक्सपेन्सेस दोन हजार सोळा सतरा पंधराशे रुपये होतं सन्ड्री एक्सपेन्सेस पेड केले दोन हजार सतरा अठराला पंधराशे मग सो सन्ट्री एक्सपेन्सेस अकाउंट काय झालं नील झालेलं आहे पंधराशेचा पंधराशे बरोबर झिरो झिरो म्हणून सो नो एंट्री नो पोस्टिंग त्यानंतर आहे कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ही नोट तुम्हाला मी दाखवलेली आहे पुन्हा एकदा पाहून घ्या त्यानंतर आहे डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट ट्वेल्व थाउजंड्स तर याचे दोन इफेक्ट आपण डायरेक्ट दिलेले आहेत कारण इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आपल्याला त्यांनी अमाऊंट आव अगोदरच दिलेली होती तीच अमाऊंट घेऊन आपण त्याचे दोन इफेक्ट दिलेले आहेत तर त्यानंतर आहे खाली कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस सेल ऑफ फर्निचर वीस हजार रुपये ही ॲडजस्टमेंट मी तुम्हाला दाखवले पाच हजार रुपये लॉस होतो त्याचे दोन इफेक्ट होतात त्यानंतर खाली सर्व शेवटी आपण कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस और डेपिसिट अशा प्रकारे आपण या नोट्स काढलेल्या आहेत तर आपले हे उदाहरण पूर्ण झालेले आहेत सर्वांनी उदाहरण सराव करा बिन पाहता उदाहरण सोडवता आलं पाहिजे सर्वांनी पुढील आता उदाहरण आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया तोपर्यंत धन्यवाद